निश्चित त्यामुळे आता भोंडे गावामध्ये अजित पवार गटाची सत्ता स्थापन झाली आहे. सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांना धक्का बसतोय. सांगोल्याची खवासपूर ग्रामपंचायत शेकापकडे गेलेली आहे. सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांना हा मोठा धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकाप इकडे विजयी होताना आपल्याला दिसतोय. राज्यातल्या विविध ग्रामपंचायतींचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांना हा मोठा धक्का मानला जातोय. सोलापूरचे अपडेट. गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये शरद पवार गटाची सत्ता विराजमान होताना दिसते. बबनदादा शिंदेंना हा एक मोठा धक्का मानला जातोय. ठिकठिकाणी स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा या पणाला लागलेल्या आहेत. सध्या राज्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये त्याचे पडसाद ग्रामपंचायत निवडणुकींवर नेमके कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अर्थात ग्रामीण भागातले जे काही प्रश्न असतात ग्राउंड लेव्हलच्या ज्या समस्या असतात त्या वेगळ्या असतात. त्यामुळे ग्रामीण भागाचं राजकारण हे मूळ राजकारणाच्या प्रवाहापेक्षा काहीसं वेगळं तिथे परिणाम करणारे घटक हे काहीसे वेगळे दिसतात. आपण अपडेट पाहतोय. महाडिक सतेज पाटील गटाविरोधात सध्या अपक्ष आघाडीवर आपल्याला दिसत आहेत. कोल्हापूरमधले विजय हाती येत आहेत. कोल्हापूरमध्ये चिंचवाड ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पॅनल आघाडीवर आहे. चिंचवाड ग्रामपंचायतीमध्ये तीन अपक्ष उमेदवार हे आघाडीवर आहेत. तर सांगली जिल्ह्यामध्ये